नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आजच्या भागामध्ये असं दाखवण्यात येणार आहे की इकडे श्याम खेळत असताना त्याला एकाएकी त्याला चक्कर येते आणि तो खाली पडतो आणि जोरजोरामध्ये तो त्याच्या आईला आवाज येतो आई मला वाचव आई मला वाचव असे म्हणत असतानाच तो खाली पडतो आणि त्याच्या तोंडातून खूप फेस येतो इकडे कावेरी येते आणि ती खूप घाबरती की आपल्या मुलाला काय झालं ती श्यामला उठवायचा प्रयत्न करती श्याम अरे काय झालं तू असं का करत आहे त्यावेळेस बैरेशासंना खरंच काही कळत नाही की काय करायचं आहे दोघेही खूप घाबरता त्यावेळेस तिला स्वामींचे वाक्य आठवतात आणि कावेरी बैरशास्त्रीनं म्हणते की आता जे काही होईल ते फक्त आता स्वामींमुळेच होईल आपण आपल्या श्यामला स्वामींकडे नऊ मला पूर्ण खात्री आहे की आता स्वामीच माझ्या मुलाचे निदान करतील असे म्हणत असताना हो ते श्यामला उचलता आणि त्यांच्या घरात ठेवता इकडे श्रीस्वामी समर्थ महाराजे मठामध्ये बसलेले असताना ते सगळे काही ऐकत असतात आणि ते बाहेर आल्यानंतर ते म्हणतात की मला एका ठिकाणी जायचं आहे स्वामी समर्थ महाराज हे बाहेर गेल्यानंतर हे बहिरेशींच्या दारात उभे राहतात आणि ते आतून हे सगळं पाहत असतात की श्यामला काय होत आहे आणि स्वामी म्हणतात की मी माझ्या वाद्याचा पक्का आहे श्यामला काहीही होणार नाही असे म्हणत असताना आता पुढील भागात हे नक्कीच माण्यासारखं आहे की स्वामी समर्थ महाराज हे श्यामला कशा पद्धतीने वाचवता तसेच स्वामी समर्थ आता कोणता नवीन चमत्कार करणार आहे श्री स्वामी सम समर्थ ओम स्वामी समर्थ धन्यवाद